काही लोकांना पत्रकारांनी विचारलं तुमचंही नाव घेत आहेत प्रधानमंत्री म्हणून, हा मी जाऊन शपथ घेतो असंही म्हणाले काही लोक, पण शपथ कुठून घेणार, घरातून का ऑनलाईन? राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनामाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. 28 पक्ष आहेत. आज आमची इथे बैठक काल आणि आज झाली. हे सगळे प्रभाव टाकणारे नेते आहेत महाराष्ट्रामध्ये. दिल्लीमध्ये देखील बैठक झाली. अजितदादाही होते, आपले मित्रपक्षही होते. सगळे पक्ष त्या त्या राज्यामध्ये आपला आपला प्रभाव बनवून मतदार आकर्षित करणारे नेते. पण आज आपण पहा त्यांच्याकडे कोणाचं कोण इथे महाराष्ट्रामध्ये इतके जेवढे आले 28 लोक, या महाराष्ट्रातलं एक तरी मत इकडचं तिकडे करू शकतात का? करू शकतात? मग काय फायदा आहे त्या आघाडीचा? आणि म्हणून एक ना धड भारावर चिंद्या अशा प्रकारचं त्यांचं आहे. त्यांना लकलाभ होऊ दे. पण काही लोक प्रधानमंत्री साठी त्यांचं लॉबिंग चालू झालंय, बरं आहे, चांगलं आहे. काही लोकांना पत्रकारांनी विचारलं तुमचंही नाव घेत आहेत प्रधानमंत्री म्हणून, हा मी जाऊन शपथ घेतो असंही म्हणाले काही लोक, पण शपथ कुठून घेणार, घरातून का ऑनलाईन का वर्क फ्रॉम होम ओथ फ्रॉम होम फेसबुकवरून? ठीक आहे, जाऊ दे. आणि म्हणून असे काही लोक आहेत, खरं म्हणजे संयोजक बनण्यावरून देखील वाद. खरं म्हणजे संयोजक जे आहेत ते आपला पक्ष, आपले जे जीवाला जीव देणारे कार्यकर्ते, जीवाला जीव देणारे नेते, आमदार, खासदार, मंत्री सांभाळू शकले नाहीत स्वार्थासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी, खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडून देण्याचं धाडस केलं. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा.